माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे, असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात। आता स्वप्नही निर्माण करावे लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही। स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात, कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात, भलती चलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात। माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। ज्याच्याकडे तीव्र असं संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात। बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता। रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं। आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा। त्याच्या घोड्याचा टबडक टबडक असा आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं। तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस। हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे। त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता, कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं। त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा, लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे। आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे, ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे। त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची विविध रीतिरिवाजांची माहिती व्हायची, त्याने वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत, जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचे। मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठळं हळूच सोडवायचा, त्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारीक खोबरं वगैरे असायचं। नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच, आम्ही मुलं खुश असायचो। तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्या तरतरी पेरून जातो, त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं, आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं, गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो। मग पुढे लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले, त्याला त्याचंही काही वाटेना, तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा। काय झालं कळलंच नाही, पण अचानक सपन विक्या गावात यायचा बंद झाला। एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता। गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा, आपले अनुभव आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं। लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला। नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे, गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलेलं आहे। बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे, काय बोलावं हे कोणालाच समजेना, असंही स्वप्न असतं। एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं। तर बालमित्रांनो, तुम्ही देखील मोठमोठी स्वप्ने पहा, पण ते पूर्ण करण्यासाठी कष्टांची मात्र तयारी ठेवा आणि ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा।